भाजपा नेता नितेश राणे के वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय ने की सागर बंगले पर बैठे बाप ने सभी बच्चों को एक समान देखना चाहिए सुप्रीम कोर्टात होता त्यांनी नेता बनला पण आता ज्या पद्धतीनं अध्यादेश काढून कास्ट सर्टिफिकेट तर देतच आहेत पण व्हॅलिडिटी दिली जात आहे आता ते व्हॅलिडिटी एकदा दिली की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला माहित आहे की पाच पाच वर्ष निकाल लागत नाही हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही खरं आहे की राज्य सरकारला अधिकार नाही एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर त्यावेळेस दिल्या गेला होता नंतर, नंतर तातोमातो त्यामध्ये केंद्र सरकारकडे अनेक राज्यांनी गाराणे मांडले त्यातुरस्ती झाली परंतु मला हे कळत नाही की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण मर्यादा वाढून का देत नाही तुम्ही यामध्ये ओबीसीमध्येच घालून का देता आणि तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी ओबीसी समाजाला बळी का देत आहे ते टिकणार नाहीत पण आताही ओबीसीचंही नुकसान झालं उद्या होणाऱ्या निर्णयानंतर या मराठा समाजाचंही नुकसान होणार आहे दोनहीकडूनही नुक त्या लोकांना होईल पण आज तर या लोकांनी निवडणुका मारून नेण्यासाठी ह्या जो काही खेळ केला त्यामध्ये मात्र ओबीसीचा बळी जातो आहे